रत्नागिरी जिल्ह्यातील शास्त्री नदीच्या खाडीत उभारण्यात आलेला जलदुर्ग प्रकारातील जयगड किल्ला विजापूरकरांनी बांधला. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर जयगड गावातील उंच टेकडीवर हा किल्ला उभारण्यात आला आहे. सागरी क्षेत्रावर लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने हे स्थान महत्वाचे असावे. किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व सांगणारी 16व्या शतकातली संदर्भ उपलब्ध आहेत. विजापूरकरांनी बांधला असला तरी फार काळ त्यांना हा किल्ला ताब्यात ठेवता आला नाही. 1578 ते 1580 दरम्यान संगमेश्वरच्या नायकांनी किल्ल्याचा ताबा घेतला. आदिलशहाने अनेकदा किल्ला मिळवण्याचे प्रयत्न करूनही त्यास यश आले नाही. पुढे 1695 दरम्यान हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्याकडे होता. 1818 इंग्रज मराठा युद्धावेळी हा किल्ला सहजपणे इंग्रजांना मिळाला. गावाच्या उत्तरेस असलेला हा किल्ला उत्तर, पूर्व आणि पश्चिम या तिन्ही बाजूंनी समुद्राच्या पाण्याने वेढलेला आहे. किल्ल्यात दक्षिणेकडील दिंडी आणि पश्चिमेकडील चोर दरवाजातून प्रवेश करता येतो. किल्ला 12 एकर परिसरात पसरलेला असून अजूनही मजबूत अवस्थेत आहे. बालेकिल्ला आणि परकोट या दोन भागात किल्ल्याची रचना केली आहे. बालेकिल्ल्यास महाद्वार आहे. किल्ल्याचा जांभा पाषाणापासून बनवलेली मजबूत तटबंदी आहे. तटबंदी बाजूला खंदक कोरलेले आहे. किल्ल्याला एकूण 28 बुरुज असून त्या बुरुजावरून समुद्राचे सौंदर्य न्याहाळता येते. परकोट किल्ल्यात काही विहीर, गुहा आणि पाषाणस्तंभ आहेत. बालेकिल्ल्यातील तटबंदीच्या बाजूस कोठारे बांधलेली आहेत. याच्या बाजूस तबेले आहेत. मधल्या बाजूस गणपती मंदिर आहे. मध्यावर कचऱ्याची इमारत आणि निवासस्थानाचे अवशेष पाहावयास मिळतात. किल्ल्यात विहिरीद्वारे पाण्याची व्यवस्था केलेली आढळते. किल्ल्याच्या बुरुजावरून संपूर्ण खाडीचा परिसर दृष्टीपथास पडतो. किल्ल्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने सर्व प्रकारची काळजी किल्ला उभारताना घेतलेली किल्ल्याच्या बांधणीवरून जाणवते. जयगड किल्ल्याच्या दरवाजापर्यंत वाहन पोहोचते. किल्ल्याच्या बाजूस असलेल्या जयगड बंदराचा उपयोग व्यापाराच्या दृष्टीने पूर्वीपासूनच केला जात आहे. रत्नागिरीहून गणपतीपुळे मार्गे जयगडला जाता येते. हे अंतर 46 किलोमीटर आहे. मुंबई गोवा महामार्गावरून निवळी मार्गे जयगडला भेट देता येते. So if you like this video, please do subscribe to my channel and also share this video with your friends. And stay tuned for the more exciting travel videos ahead. Thank you guys.